गुड आफ्टरनून मुलांनो, चला आपण आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज आपण भूगोलाचा धडा 5वा काळाची समज याचा स्वाध्याय बघणार आहोत. ओके, चला तर मग सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. बघा, हा आहे काळाची समज हा धडा. ओके, त्याचा आता आपण स्वाध्याय बघणार आहोत. काय प्रश्न आहे पहिला? खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. काय सांगितलेले आहे? खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. काळ मोजण्याची साधने कोणती? काळ मोजायचं आहे त्याची साधनं कोणकोणती आहे? तर बघा, घड्याळ, घटिका पात्र, वाळूचे घड्याळ, दिनदर्शिका, शाळेचे वेळापत्रक इत्यादी काळ मोजण्याची साधने आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो? बघा, त्याचे भाग पाड काळ समजण्यासाठी त्याचे वेगवेगळे भाग पाडले जातात, विभाजन केलं जातं. तर ते कसं आहे? तर बघा, काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष याप्रमाणे करतो. कळालं? पुढे, अ गट व ब गट यांच्या जोड्या योग्य अशा जोड्या लावा. बघा, जो घडून गेला तो, जो घडून गेलाय तो काय आहे? कोणता काळ आहे तो? तो आहे भूतकाळ. म्हणून इथे काय लिहिलंय? भूतकाळ. त्यानंतर जो चालू आहे तो, जो चालू आहे तो कोणता काळ आहे? तो आहे वर्तमान काळ. म्हणून इथे काय येणार आहे? वर्तमान काळ. जो येणार आहे तो, जो आता पुढे येणार आहे, भविष्यात येणार आहे, म्हणून तो कोणता काळ? भविष्य काळ. समजलं सगळ्यांना? जोड्या लावा हा प्रश्न सगळ्यांनी अशाच पद्धतीने सोडवायचा आहे. अ गट, ब गट आणि मध्यभागी उत्तराचा गट करायचा आहे आणि मग मध्यभागी त्याचे व्यवस्थित उत्तर लिहायचे. रेघेने कोणीही जोड्या जुळवायच्या नाही. ओके, प्रश्न आता पुढे बघूया. हे आहेत जास्तीचे प्रश्न. बघा, प्रश्न एक, खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. 60 सेकंदाचा कालावधी म्हणजे काय? एक मिनिट. 60 सेकंदाचा एक मिनिट होतो. 60 मिनिटांचा कालावधी, 60 मिनिटांचा काय होतो? एक तास होतो. ओके, 24 तासांचा कालावधी, 24 तास पूर्ण झाल्यावर आपण काय म्हणतो? एक दिवस असं म्हणतात. समजलं? 7 दिवसांचा कालावधी, 7 दिवसाचा काय असतो? सप्ताह किंवा आठवडा. काय म्हणतात? आठवडा म्हणतात किंवा सप्ताह असे म्हणतात. ओके, पुढे 15 दिवसांचा कालावधी, 15 दिवसांचा कालावधी म्हणजे पंधरवडा. 30 दिवसांचा कालावधी म्हणजे महिना, एक महिना म्हणजे 30 दिवस. ओके, 12 महिन्यांचा कालावधी म्हणजे वर्ष, एक वर्ष म्हणजे काय? 12 महिने पूर्ण, त्याला एक वर्ष असं म्हणतो. नंतर 10 वर्षाचा कालावधी म्हणजे दशक आणि 100 वर्षाचा कालावधी म्हणजे शतक. समजलं सगळ्यांना? चला तर मग हा स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे तुमच्या वहीमध्ये. समजलं सगळ्यांना? चला तर मग बाय.